नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी पूनम चौगुले. सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या. पूर्व वैमनस्यातून दिवसाढवळ्या गजबजलेल्या रंकाळा परिसरात खून. यादव नगरातील टोळी युद्धातून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अजय शिंदेचा खात्मा. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी 1 इंचही जमीन देणार नाही. महामार्ग विरोधी शेतकरी मेळाव्यात 4 ठराव मंजूर. कोल्हापूर शहरातील खासगी आराम बसेसना मिळणार हक्काचा प्रवासी थांबा. कावळा नाका ताराराणी मार्केटच्या परिसरातील पाण्याच्या टाकीजवळच्या जागेला बस चालकांचा विरोध. सावित्रीबाई फुले रुग्णालयामागील ओढ्यात सापडला शीर नसलेला मृतदेह. तर शनिवार पेठेत राहणाऱ्या 24 वर्षाच्या वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूबद्दल पोलिसांकडून आई आणि दोघा भावांना अटक. आणि गगनबावड्यातील एका परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. 60 वर्षाच्या नराधमाला नागरिकांनी दिला बेदम चोप.